शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाकरे गटही सादर करणार कागदपत्र। अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं उघड, पटोलेंनी दिला शिवसेनेला पाठिंबा तर मुंबई काँग्रेसचा मात्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती। दिल्ली उच्च न्यायालयाचा माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला मोठा धक्का, कारमायकल स्फोटकांशी संबंधित खटल्याला आव्हान देणारी वाझेची याचिका फेटाळली। अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील शिधा वाटप कंत्राट रद्द करा, कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप, नियमबाह्य निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची अब्बादास दानवेंची मागणी। नागपुरातल्या भारत मुक्ती मोर्चा प्रकरणी 2500 जणांवर गुन्हा दाखल, विना परवानगी मोर्चा काढल्या प्रकरणी कारवाई। औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेंदूरवाडा गावातील संत माधवनाथ महाराज मठातून श्री कृष्णाची तब्बल 300 वर्षांपूर्वीची दुर्मिळ मूर्ती चोरीला, मूर्ती चोरीला जाण्याची मराठवाड्यातील दुसरी घटना। आणि राज्यातल्या अनेक भागात पडलेल्या मुसळधार पावसाचा पिकांना जबर फटका, काढणीला आलेलं भात पीक आणि सोयाबीनचं अतोनात नुकसान।